समर्थगुरु रामदास जी छत्रपति शिवाजी महाराज को यहीं से पैदा करते हैं, और छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के अंदर उन्होंने जिस तेज को लहराया था उस कालखंड में सोचिए। उत्तर प्रदेश से मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक दावा केला होता। समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवरायांचे गुरु असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। योगींच्या याच वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलाय। एक ही परिवार में चार चार सिद्ध संतों का उदय, और महाराष्ट्र वाले इसीलिए सौभाग्यशाली हैं, इन पूज्य संतों का आशीर्वाद आज तो आपको प्राप्त हो रहा है, सैकड़ों वर्षों से प्राप्त हो रहा है। और भक्ति से उपजी ये शक्ति ही दुश्मनों के दांत हमेशा खट्टा करती थी। समर्थ गुरु रामदास जी छत्रपति शिवाजी महाराज को यहीं से पैदा करते हैं, और छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के अंदर उन्होंने जिस तेज को लहराया था उस कालखंड में सोचिए, औरंगजेब की सत्ता को चुनौती देते हुए औरंगजेब को उन्होंने तड़पने और मरने के लिए ऐसा छोड़ दिया कि आज तक कोई पूछ नहीं रहा है। अद्भुत सौर और पराक्रम की धरती है। सध्या भाजप सोबत सत्तेत असलेले अजित पवार योगी आदित्यनाथांच्या वक्तव्याचा निषेध करणार का असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी अजित पवार यांनाही कात्रीत पकडलं। विरोधक कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतानाच अजित पवार यांनी याबाबतची आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्टपणे मांडली आहे। स्वराज्य सप्ताहाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना राजमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या असं वक्तव्य करत अजित पवार यांनी योगींच्या दाव्याचं खंडन केलंय। मित्रांनो, मला आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी अजून एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगायची की राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना गुरु असेल, शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल, ही सगळी भूमिका राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी निश्चितपणे पार पाडली। ज्या जिजाऊंनी त्यांना जन्माला घातलं, त्यांनी त्यांना वाढवलं, त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे सल्ले देण्याचं काम, त्यांना घडवण्याचं काम हे राजमाता जिजाऊंनीच केलेलं आहे। ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे। एकीकडे अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांची तोंड बंद केली असली तरी आता भाजप नेते यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे।